नमस्कार विद्यार्थ्यांनो, काल आपण बोलल्याप्रमाणे आज आपण राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात करू। राज्यशास्त्रामध्ये पाठ दुसरा, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, या भागामध्ये आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत, त्याचा अर्थ आणि महत्त्व समजून घेणार आहोत। भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल समजून घेणे अगोदर या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत, तर या अगोदरच्या प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केला। आपण बघितलं की व्यक्ती आपलं जीवन जगत असताना आपापल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तो वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांची मदत घेऊन जीवन जगत असतो, ज्याला की आपण परस्परावलंबन असं म्हटलं होतं। समाज जीवन हे परस्परावलंबी आहे, त्याशिवाय व्यक्तीला जगता येणार नाही। परस्पर सहकार्य या गोष्टीला खूप महत्त्व आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। ज्या पद्धतीने व्यक्ती किंवा समाजात परस्परावलंबनाला महत्त्व आहे, परस्पर सहकार्याला महत्त्व आहे, त्याच पद्धतीने देशांच्या बाबतीतही परस्पर सहकार्य या गोष्टीला खूप महत्त्व आहे। जसं की भारत, ज्या पद्धतीनं भारत एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे, त्याच पद्धतीनं या जगामध्ये वेगवेगळे स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहेत, जे की परस्पर देवाणघेवाण करत असतात आणि त्याद्वारे आपले व्यवहार सातत्याने चालू ठेवत असतात। याच्यासाठी काही करारही केले जातात आणि ह्या परस्परावलंबनातूनच एक व्यवस्था निर्माण होते, ज्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात, हे आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला। ज्या पद्धतीनं अंतर्गत व्यवहार घडत असतात, हे अंतर्गत व्यवहार होत असताना याविषयी काही निश्चित धोरण ठरवावं लागतं। आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा जर विचार केला तर एखादं स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र ज्या पद्धतीनं आपल्या अंतर्गत व्यवहाराशी संबंधित निश्चित धोरण ठरवत असतं, त्याच पद्धतीनं अन्य राष्ट्रांशी आपले व्यवहार कसे असले पाहिजेत याविषयी त्याला निश्चित धोरण ठरवावं लागतं, ज्याला की परराष्ट्र धोरण असं म्हणतात, हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग भारत स्वतंत्र झाल्यानंतरची आंतरराष्ट्रीय व्यवस्था समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागलं होतं। आंतरराष्ट्रीय राजकारणामधल्या दोन महत्त्वाच्या घटनांचा आपल्याला आढावा घेतला होता, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध। आणि पहिलं आणि दुसरं महायुद्ध घडल्यानंतर आजची जगाची आंतरराष्ट्रीय व्यवस्था कशी आहे हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला। आपल्याला कळलं की पहिलं आणि दुसरं महायुद्ध या काळामध्ये जग दोन गटांमध्ये विभागलेलं होतं आणि त्यातूनच आपण नंतर बघितलं की शीत युद्ध सुरू झाले। या शीत युद्धाचा एक खूप मोठा काळ होता हे आपल्याला समजले आणि या काळामध्ये अमेरिका महासत्ता म्हणून जगाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेली होती आणि
सोव्हिएत युनियन अर्थात त्याला आपण रशिया म्हणून ओळखतो, ह्या दोन राष्ट्रांमध्ये कशा पद्धतीनं जगाचं नेतृत्व करण्याची स्पर्धा लागलेली होती याचा आढावा आपण घेतला. मग ह्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत नेमकी भारताची भूमिका काय होती हे समजून घेत असताना आपल्या लक्षात आलं की भारतानं तिसऱ्या जगाचं नेतृत्व केलेलं आहे, ज्याला की अलिप्ततावाद अलिप्ततावादी चळवळ असं म्हणतात. आणि मग जागतिकीकरण आलं, जागतिकीकरण आल्यानंतर भारताचं आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतलं नेमकं काय स्थान आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रकरणातून आपल्याला लक्षात आलं की जेव्हा आपण जगाचा विचार करतो तेव्हा फक्त स्वतःपुरता विचार करून चालणार नाही, तर ह्या जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था अस्तित्वात आलेली आहे. वेगवेगळ्या स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रांची मिळून ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था अस्तित्वात आलेली आहे. आणि ह्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ही परस्परावलंबी आहे. मग अमेरिका असो की भारत की नेपाळ की भूतान की बांगलादेश, राष्ट्र कितीही मोठं असो किंवा कितीही छोटं असो, राष्ट्राची अर्थव्यवस्था कितीही मजबूत असो अथवा कमकुवत असो, राष्ट्र गरीब असो अथवा श्रीमंत असो, प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहावंच लागतं हे आपण समजून घेतलंय. आणि मग जेव्हा परस्परावर आपल्याला अवलंबून राहावं लागेल तेव्हा आपल्याला एक ठोस निर्णय घ्यावा लागेल की मग ह्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये नेमकं आपलं स्थान कसं निश्चित करायचं, आपलं परराष्ट्र धोरण नेमकं कसं असायला पाहिजे, आपल्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक कोणते, भारत म्हणून भारताचं परराष्ट्र धोरणाचं स्वरूप कसं असावं याच्यावर विचार करणं गरजेचं आहे, जे की आपण ह्या पाठामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. तर त्या अगोदर एक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित आहे, आपल्या शेजारील देशांपैकी पाकिस्तान हा देश आपल्या देशाच्या सीमेवर नेहमी कुरापती करत असतो, आजही चालू आहेत, तरी आपण त्या देशाशी व्यापार का करतो, हा प्रश्न आपल्यासाठी आहे. तर साहजिकच मी आता चर्चा केल्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एक भाग आहोत, आपल्या देशाचं एक संविधान आहे आणि त्या संविधानानुसार आपण काही गोष्टी निश्चित केलेल्या आहेत. आणि म्हणून जरी पाकिस्तान हा देश आपल्या देशाशी कुरापती करत असला तरी आपण त्यांच्याशी व्यापार एकदम बंद नाही करू शकत, कारण आपण आपल्या परराष्ट्र धोरणानुसार तसे करू शकत नाही. मग दुसरा प्रश्न उपस्थित होतो की परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय, तर आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी प्रत्येक राष्ट्र जे धोरण ठरवते त्या धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. मग परत प्रश्न, आपल्या देशाच्या संविधानामध्ये तशी नियम किंवा तरतूद आहे का, तर होय, आपल्या देशाच्या संविधानातील कलम 51 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या यादीप्रमाणे
आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण आखले जाते। मग परत प्रश्न, भारताला परराष्ट्र धोरण ठरविण्याचा अधिकार केव्हापासून मिळाला? ते कोणत्या मूल्यांवर आधारलेले आहे? तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परराष्ट्र धोरण ठरविण्याचा अधिकार आपोआप आपल्याला मिळालेला आहे। म्हणजेच आपण एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र झाल्यानंतर आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे। भारताचे परराष्ट्र धोरण शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे। तर या एकंदरीत चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राला एक परराष्ट्र धोरण निश्चित करावं लागतं, कारण तो आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एक भाग आहे आणि त्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवायचं असेल आणि आपली अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने न्यायची असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये इतर राष्ट्रांशी संबंध ठेवावे लागतात, करार करावे लागतात, देवाणघेवाण करावी लागते आणि म्हणून परराष्ट्र धोरणाची गरज आहे। आणि म्हणून आपण आता परराष्ट्र धोरणाचं डिटेल्स समजून घेण्याचा प्रयत्न करू। तसं आपल्याला अर्थ थोडा समजलाय, पण आणखी त्याच्या खोलात जाऊ आपण। परराष्ट्र धोरण का महत्वाचं आहे, परराष्ट्र धोरणाचा नेमका अर्थ काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात हे आता आपल्याला निश्चित झालेलं आहे। परस्परावलंबन काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये, ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात। कारण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्र आपलं हित बघणार आहे आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राची तीच धडपड असणार आहे की आपलं राष्ट्रीय हित कसं जपायचं, कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात। आणि म्हणून आज आपण नरेंद्र मोदी आपले लाडके प्रधानमंत्री त्यांचे धोरण आपण बघतोय की जसेही ते प्रधानमंत्री झाले तसे त्यांनी अगोदर आपल्या शेजारी राष्ट्रांना महत्व दिलं। छोटे छोटे राष्ट्र आहेत, कारण अगोदर आपले शेजारी त्यांच्याशी आपली मैत्री कशी आहे, आपले व्यवहार कसे आहेत हे निश्चित करणं गरजेचं होतं। मान्य पाकिस्तान सारखा देश ज्यानं भारताच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला नेहमी आव्हान देण्याचं काम केलेलं आहे, चीन सारखा देश आणि यामुळे भारताला एक ठोस भूमिका घ्यावी लागलेली आहे। आणि म्हणून आपण बघतोय की नरेंद्र मोदींची धडपड काय आहे, तर चीन आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांना आपला प्रभाव वाढवू न देता आपलं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य सिद्ध करून दाखवून, कारण पाकिस्तानला नेहमी चीनकडून मदत मिळते। मग आपलेही असे काही मित्र असावेत जे मित्र एका हाकेवर आपल्या बाजूनं यायला हवी। आणि म्हणून बघा,
आपण जपानसोबत मैत्री करार केलेला आहे, आपला रशियासोबत मैत्री करार आहे, आपला फ्रान्ससोबत मैत्री करार आहे, जर्मनीसोबत मैत्री करार आहे, अमेरिकेसोबत आपले रिलेशन खूप डेव्हलप होताना दिसतात आणि या माध्यमातून एक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारत आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. थोडस मागे गेलं आपण, भारत स्वतंत्र झाल्या जर आपण विचार केला तर तेव्हाची परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर 15 ऑगस्ट 1947 नेमकाच भारत स्वतंत्र झालाय आणि 26 जानेवारी 1950 आपण गणतंत्र झालो. आता आपल्या पुढे खरं आव्हान होतं की आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचंय, आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचंय. मग आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये नेमकं आपलं स्थान काय असावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरूंवर पडलेला होता. आणि म्हणून बघतो आपण की पंडित जवाहरलाल नेहरूंची भारत देशाच्या घडणीमध्ये खूप महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून त्यांना परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हटलं जातं हे आपण इतिहास शिकत असताना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यातूनच मग अलिप्ततावादासारखी चळवळ पंडित नेहरूंनी पुढे रेटलेली आहे. महासत्तांच्या संघर्षात सहभागी न होता आपलं एक वेगळं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेला आहे आणि यशस्वीरित्या भारताची पुढे वाटचाल सुरू झालेली आपण बघतोय. ते भारताचं परराष्ट्र धोरण आहे आणि म्हणून तुमच्या स्क्रीनवर बोलल्याप्रमाणे कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषय प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचा काळ जो होता त्या काळामध्ये भारत रशिया धार्जिणी होता, रशियाकडे झुकलेला होता. पण तो काळ आणि आजचा काळ जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खूप बदल झालेला आहे. सगळंच परराष्ट्र धोरण बदलणार नाही पण आपल्याला काही ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या काळात जर आपण विचार केला तर आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये बदल दिसतात. आपण अमेरिकेकडे जास्त झुकलेले दिसतोय आणि ते आजच्या काळामध्ये महत्वाचं सुद्धा आहे. तर म्हणून आपल्याला लक्षात येते असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. अशा या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असं म्हटलेलं आहे. तर परराष्ट्र धोरण म्हणजे काय तर ती एक वैचारिक चौकट आहे की कोणत्या राष्ट्राशी आपल्याला कसे संबंध ठेवायचे, का संबंध ठेवायचे आणि हे संबंध ठेवत असताना नेमके कोणते मूल्य निश्चित करून आपण ते संबंध ठेवायचे हे सगळं ठरवणं गरजेचं असतं. जे की आपण उदाहरण म्हणूनही चर्चा केली, प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्व असते. अशा पद्धतीनं परराष्ट्र धोरणाबद्दल आपण चर्चा केली. आता आपण थोडस पुढे जाऊया, राष्ट्रीय हित संबंधाबद्दल चर्चा करूया. आपल्याला कळले की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारत हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. स्वतंत्र, सार्वभौम, सार्वभौमत्व म्हणजे काय तर असा देश जो देश आपले निर्णय स्वतः घेतो,
ते निर्णय घेत असताना इतर कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता तो निर्णय घेऊ शकतो, त्याला सार्वभौम देश असं म्हटलं जातं। तर राष्ट्रीय हित संबंधाबद्दल आता आपण चर्चा करूया। राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते। राष्ट्रीय हित संबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाय योजना। आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हित संबंधात समावेश होतो। आणि मग थोडासा जर आपण विचार केला आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा, चीनबद्दल आपण जर विचार केला, अमेरिकेबद्दल जर आपण विचार केला, भारताबद्दल जर आपण विचार केला, तर आज कोरोनाच्या या महासंकटाच्या काळामध्ये बघा प्रत्येक देश आपले हित संबंध जोपासण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत आज प्रत्येक राष्ट्र असं म्हणायला लागले की चीनची भूमिका ह्या कोरोना व्हायरसच्या प्रसारामध्ये महत्वपूर्ण आहे। चीन आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये एक महासत्ता म्हणून पुढे येण्यासाठी धडपडत आहे आणि अमेरिकेला शह देण्यासाठी चीननं हे कारस्थान केलंय, याबद्दलची चर्चा आपण आज बघतोय। तर अमेरिकाही काही कमी नाही, अमेरिकाही आपलं राष्ट्रीय हित संबंध जोपासण्यासाठी धडपडताना दिसतंय। भारताचा विचार केला तर भारतही आपले राष्ट्रीय हित संबंध जोपासताना दिसतात आणि म्हणून बघतोय आपण की जसंही लक्षात आले की चीनची ही जी कारस्थानं आहेत की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था आपल्या ताब्यात कशा घ्यायच्या, तर चीनी कंपन्या जास्तीत जास्त दुसऱ्या देशांमध्ये प्रस्थापित करायच्या, आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यापार वाढवायचा, हे जे चीनचं धोरण आहे हे भारतानं ओळखले आणि म्हणून काल परवाच नरेंद्र मोदींनी एक नवीन आर्थिक पॅकेज घोषित केले आणि त्या पॅकेजनुसार स्वदेशी या गोष्टीला महत्व द्या, आपल्या लोकल गोष्टींना महत्व द्या, लोकल फोकल गोष्टींना महत्व द्या, हे जे संदेश दिलाय या संदेशाच्या मागचं कारण काय की भारताचे आंतरराष्ट्रीय हित संबंध धोक्यात येऊ शकतात हे आपल्या प्रधानमंत्र्यांनी ओळखले। आणि मग आपली अर्थव्यवस्था जर आपल्याला मजबूत करायची असेल, आपला आर्थिक विकास आपल्याला जर साधायचा असेल, तर आपलं राष्ट्रीय हित संबंध जपणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हित संबंधात समावेश होतो। आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना असे म्हणतो। तर अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय हित संबंध म्हणजे काय हेही कळले। आता आपण थोडस आणखी पुढे जाऊया, पुढचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। राष्ट्राच्या राष्ट्रीय हित संबंधामध्ये जे घटक असतात त्या घटकांबद्दल आपण चर्चा करूया आणि म्हणून मुद्दा आहे राष्ट्राच्या राष्ट्रीय हित संबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो। ते कोणते घटक आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते।
जे राष्ट्रीय हित संबंधामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान जर कशाला दिलेलं असेल तर ते स्वातंत्र्याला, सार्वभौमत्वाला, अखंडत्वाला, संरक्षणाला. आणि म्हणून याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपण बघतोय की चीनने मागे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला डोकलांग भागामध्ये, तर चीनची ती घुसखोरी म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान होतं, स्वातंत्र्याला आव्हान होतं. आणि म्हणून आपण बघितलं की तिथं सुद्धा आपल्या प्रधानमंत्र्याने कठोर भूमिका घेऊन चीनला हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की 1962 मध्ये जो भारत होता, जी भारताची स्थिती होती, ती आज नाही. जर आज तू नजर वर करून बघत असेल तर आम्ही तुला नजरेला नजर देऊन बघू शकतो, ही भूमिका आपण बघितली. आणि राष्ट्रीय हिताला आपण सर्वोच्च मानलं तर हे आपण अनुभवले. आणि म्हणून राष्ट्रीय हित संबंधामध्ये संरक्षण ही गोष्ट खूप महत्वाची असते, त्याचबरोबर आर्थिक विकास हेही एक महत्वाचं राष्ट्रीय हित आहे. कारण आर्थिक विकासावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, याचाही तुम्ही अनुभव घेताय. आज चीन आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनचा दबदबा निर्माण होण्याची चर्चा होण्याची कारण काय? आज चीन प्रत्येक देशाला आव्हान देतोय. कशाच्या जोरावर? तर तिथल्या अर्थव्यवस्थेच्या जोरावर. आज चीनची अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली की तो अमेरिकेला सरळ सरळ आव्हान देतो आहे. आणि म्हणून राष्ट्रीय हित संबंध जोपासत असताना आर्थिक विकास ही गोष्ट सुद्धा संरक्षण एवढी महत्वाची आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. आणि म्हणून बघतोय आपण पाकिस्तान सारखा देश जे की आपल्याला डोळे वटाळण्याचा प्रयत्न करतोय, पण चीन त्या पाकिस्तानचे काय हाल करतोय, कसं बटीक म्हणून पाकिस्तानला आपल्या ओटीस धरलेला आहे हे आपण अनुभवतोय. आणि म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्वाचे मानले जाते. आता आपण त्याच्या पुढचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूया, राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण ह्या दोन घटकांचा किंवा ह्या दोन बाबींचा काय संबंध आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. परराष्ट्र धोरणात हे निश्चित केलं जाते की आपलं सार्वभौमत्व, आपलं स्वातंत्र्य, आपला आर्थिक विकास या गोष्टीला महत्व देणार किंवा ह्या गोष्टी सुनिश्चित करणार परराष्ट्र धोरण आखण्याचा प्रयत्न दिसतोय. राष्ट्रीय हित संबंध ही उद्दिष्टे, तर परराष्ट्र धोरण हे ते प्राप्त करण्याचे साधन ठरते. आणि म्हणून परराष्ट्र धोरणाच्या नुसार ती उद्दिष्टे कशी साध्य करता येतील याचा प्रयत्न होताना दिसतोय. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्रांच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचा जो काळ होता त्या काळामध्ये भारताची जी उद्दिष्ट होती ती वेगळी होती, पण आज नरेंद्र मोदींच्या काळातील भारताची उद्दिष्टे खूप वेगळी आहे. आणि त्यानुसार राष्ट्रीय हित संबंधामध्ये सुद्धा बदल झालेले दिसून येतात. आणि म्हणून आजचा जर विचार केला तर आपण बघतोय की आपण
लष्करी बाबतीत आता थोडस आक्रमक भूमिका घेतलेली आहे, विशेषतः पाकिस्तान सोबत चीन सोबत आपली आक्रमक भूमिका आहे आणि ती आक्रमक भूमिका घेणं आवश्यकही होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण शस्त्रास्त्र सुद्धा खरेदी करताना दिसतोय. इस्रायलकडून आपण खूप सारे शस्त्रास्त्र खरेदी केलेले तुम्ही अनुभवलेत, किंवा मग फ्रान्सकडून सुद्धा राफेल सारखे एरोप्लॅन आपण खरेदी केलेत. अमेरिकेसोबत सुद्धा आपण लष्करी शस्त्रास्त्र यंत्रसामुग्री याच्यासाठीच्या अमेरिकेसोबत सुद्धा वेगवेगळे आपण करार केलेत आणि त्या अंतर्गत आपली आपलं लष्करी सामर्थ्य चीन आणि पाकिस्तान यांना डोळ्यासमोर ठेवून वाढवण्याचा आज आपल्याला प्रयत्न दिसतोय. आणि म्हणून ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात आणि त्यानुसार राष्ट्रीय हित संबंधांमध्येही बदल होत असतात आणि त्या बदलाचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते आणि म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रवाही असते, म्हणजे परराष्ट्र धोरण नेहमी बदलत असते. जरी त्याचं स्ट्रक्चर एक असलं, संविधानातील 51व्या कलमानुसार जरी त्याचं स्ट्रक्चर निश्चित असलं तरी काळानुरूप त्याच्यामध्ये आपल्याला बदल दिसतात. आणि म्हणून पंडित नेहरूंच्या काळात जे परराष्ट्र धोरण होतं ते इंदिरा गांधीच्या काळात त्याच्यात बदल दिसतोय, अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये आणखी बदल दिसतोय, नरेंद्र मोदींच्या काळात आणखी बदल दिसतोय. आता तर आपण बघतोय की संरक्षण व्यवस्थेचं पूर्ण स्ट्रक्चरच थोडस मॉडर्न आधुनिक करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. तर अशा पद्धतीनं आपण परराष्ट्र धोरण याबद्दल चर्चा करत असताना परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं, राष्ट्रीय हित संबंध म्हणजे नेमकं काय भानगड आहे, राष्ट्रीय हित संबंध आपण कसे जपले पाहिजे, राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण याचं नेमकं काय रिलेशन आहेत, काय संबंध आहेत, याच्याबद्दलची चर्चा केली. आता आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक याबद्दलची चर्चा करणार आहोत, जे की घटक तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. देशाचं नेमकं भौगोलिक स्थान काय आहे, नेमकी देशाची राजकीय व्यवस्था कशी आहे, अर्थव्यवस्था कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार परराष्ट्र धोरण निश्चित करताना केला जातोय. प्रशासकीय घटकांची काय भूमिका असते परराष्ट्र धोरण निश्चित करत असताना, राजकीय नेतृत्वाची काय भूमिका असते, हे सगळं आपण पुढे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा पार्ट इथं आपण संपूयात. लागलीच दुसऱ्या पार्टमध्ये आपण परराष्ट्र धोरण निश्चितीचे घटक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे यूट्यूब, माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.